तरी एक वर्ष एवढं भरभराटीचं काम आपल्याकडनं झालंय, तरी सुद्धा उद्धव ठाकरे अजूनही गद्दार गद्दार म्हणतात काय त्यांना उत्तर. आणि आज राजीनामा देऊन त्यांनाही आजच्या दिवशी एक वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांचा राजीनामा. बघा आता पांडुरंगाच्या मी दरबारात आहे, मी काम करणारा कार्यकर्ता आहे, मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. माझ्या हातून जेवढं सर्वसामान्य लोकांचं काम होईल, या राज्याच्या विकासाचं काम होईल, हेच मी आणि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आमचे सगळे मंत्री या ठिकाणी आमचा हाच प्रयत्न आहे. आता विरोधकांकडे विरोध आणि आरोप याशिवाय दुसरं काहीच नाही आहे, आरोप आणि टोमणे, त्यामुळे त्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. आम्ही आमचं काम करतोय आणि त्यांच्या आरोपांना एकनाथ शिंदे कामातून उत्तर देईल. आणि या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, काम करणारे लोक कोण आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती नाही. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अजून काय नेमकं कधी होईल असं सगळ्यांनाच उत्सुकता आहे. मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच होईल. आषाढी एकादशी निमित्त मुस्लिमांनी कुर्बानी न देण्यात आणि त्यामध्ये खरं म्हणजे एक असं वातावरण जे आहे ते आपल्याला चांगलं पाहायला मिळत आहे. आषाढी एकादशीच्या देखील मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. याचबरोबर सर्व वारकरी संप्रदायाला मी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा आणि